या बातमीचे प्रायोजक आहे हुमा गिफ्ट्स मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम। भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने गेल्या 5 वर्षात कारभार करायला पाहिजे होता ही जी प्रभाग पद्धत आहे त्याच्यामध्ये नक्की आमचा फायदा होईल। हा विकास आघाडी म्हणून जर आम्ही एकत्र येऊन लोकांसमोर गेलो भारतीय जनता पार्टीच्या चांगल्या चांगल्यांचे डिपॉझिट सुद्धा ही महाविकास आघाडी आमची घालवेल। थोडा सोलापुरातली सगळ्यात मोठी पार्टी ही शिवसेना राहील असा मला ठाम विश्वास आहे। बापू अजब सत्य देत असताना त्यांनी दिलेले आश्वासन तुम्हा सगळ्यांना त्या सगळ्यांची आठवण करणं खूप गरजेचं आहे। रोज पाणी देतो सोलापूर स्वच्छ करू सोलापूर खड्डेमुक्त करू सोलापुराचं नाव आता बदलायची वेळ आली आहे सोलापूर खड्डापूर झालंय का काय त्यांनी दिलेला उपमहापौर तो कशा पद्धतीनं कारभार करतो कशा पद्धतीचा वागतो नाचता येईना अंगण वागडे असा प्रकार आहे। सत्ता यांचीच आणि हेच लोक उद्या रस्त्यासाठी आंदोलन करतील हेच लोक आपण तुम्हाला 5 वर्ष दिले होते ना काय मिळालं सोलापूरला त्या दोन्ही मंत्र्यांनी पण सांगावं की आमच्या कारकिर्दीत आम्ही हे दिलं। प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले सगळ्या गोष्टी झाल्या पण हे अतिशय उजळमाठाने फिरतात भविष्यात सुद्धा जातीचं राजकारण करून आपल्यामध्ये दंगली लावून पुन्हा हे सत्य देण्याचा प्रयत्न करतील। प्रभाग सिस्टीम राज्य सरकारने जो निर्णय घेतला आहे खरंच ते कौतुकास्पद आणि चांगली गोष्ट आहे। शिवसेनेला तर या प्रभाग सिस्टीमचा नक्की मोठा फायदा होणार आहे कारण तुम्ही बघितलं असेल भारतीय जनता पार्टीनं ज्या पद्धतीनं गेल्या 5 वर्षात कारभार करायला पाहिजे होता तो अतिशय तो कारभार करण्यामध्ये फेल गेलेले आहेत त्याच्यामुळे ही जी प्रभाग पद्धत आहे याच्यामध्ये नक्की आमचा फायदा होईल। मी तर ह्याच्या पुढे जाऊन म्हणतो महाविकास आघाडी म्हणून जर आम्ही एकत्र येऊन लोकांसमोर गेलो तर लोकांना ते जास्त आवडेल आणि त्याच्या माध्यमातून तर मी म्हणतो की भारतीय जनता पार्टीच्या चांगल्या चांगल्यांचे डिपॉझिटसुद्धा ही महाविकास आघाडी आमची घालवेल एवढा मला विश्वास आहे। आणि जरी महाविकास नाही आघाडी झाली तर सोलापुरातली सगळ्यात मोठी पार्टी ही शिवसेना राहील असा मला ठाम विश्वास आहे। बापू आपण पाहतो की भाजपचे जे आहेत कॅन्डिडेट यांनी बोगस आश्वासने दिली होती बरेचसे नोटाबंदी त्यांच्या काळात झाली स्मार्ट सिटीची बोगस रचना आणली गेली सोलापुरात लोकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला तर कुठेचा परिणाम जाणवेल असं वाटतं आपल्याला येणार नाही। सोलापूर महानगरपालिकेत भाजप सत्य देत असताना त्यांनी दिलेले आश्वासन तुम्हा सगळ्यांना त्या सगळ्यांची आठवण करणं खूप गरजेचं आहे। रोज पाणी देतो सोलापूर स्वच्छ करू सोलापूर खड्डेमुक्त करू ह्या सगळ्या घोषणा कितीपत खऱ्या झाल्या ते त्या कामाला कितपत योग्य ठरले हे तुम्ही सबंध सोलापूर डोळ्यांनी बघतात। गेल्या 5 वर्षात सोलापूरकरांना काय मिळालं ह्याचा जर अभ्यास केला तर भारतीय जनता पार्टीकडून 2 देशमुखांची भांडणं सोडून आम्हाला काय मिळालं नाही। सोलापुराचं नाव आता बदलायची वेळ आली आहे सोलापूर खड्डापूर झालंय का काय अशा पद्धतीचा कारभार आहे। गेल्या कुठल्या विषयात ते सक्सेस झालेले नाहीत त्यांनी 2 कामं सांगावी की आम्ही होतो म्हणून ते काम पूर्ण झालं अशी 2 कामंसुद्धा इथं असलेली भारतीय जनता पार्टी सत्ताधारी सांगू शकत नाही। त्यांना 4 वर्षामध्ये स्थायी समितीचा सभापती देता आला नाही त्यांनी दिलेला उपमहापौर तो कशा पद्धतीनं कारभार करतो कशा पद्धतीचा वागतो हे संबंध सोलापूरकरांनी बघितलं आहे। म्हणजे कुठल्या गोष्टीत ते सक्सेस झाले तर ते कुठल्याही कामात सक्सेस झाले नाहीत ते दोन्ही देशमुख भांडणं करण्यामध्ये सक्सेस झाले एवढं फक्त माहीत आहे। तुम्ही आत्ता मुद्दा उपस्थित केलात की गेल्या वेळेला जे भाजप जे सत्ता मिळवली आहे पाणी प्रश्नावरती आता त्यांचेच काही नगरसेवक आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात टाकीवर चढतात स्टंटबाजी करतात का असं वाटतंय का तुम्हाला? आता असे बरेचसे प्रकार आपल्या समोर 3 महिन्यामध्ये बघायला मिळतील। नाचता येईना अंगण वागडे असा प्रकार आहे। कसं आहे जे सत्तेत आहेत त्यांचा कुठलीही कारणं द्यायची नसते इतके दिवस सत्तेत नव्हते तेव्हा ते काय म्हणत होते आम्ही सत्तेत नाही या म्हणून आमच्यावर टीका करत होता किंवा जी पहिली जरी सत्तेत असलेला पक्ष असेल त्याच्यावर टीका करत होते पण आज लोकांनी तुम्हाला त्याच विश्वासाने सत्तेत बसवलं पण त्या सत्तेत बसवल्यानंतर सुद्धा तुम्ही त्या सगळ्या गोष्टीला फेल गेलात आणि आता तुमचं फेल्युअर तुम्हाला ते लोकांसमोर यायला लागलं आहे म्हणून अशा गोष्टी आता उद्या असं बरेच ठिकाणी होईल तुम्ही बघाल की सत्ता यांचीच आणि हेच लोक उद्या रस्त्यासाठी आंदोलन करतील हेच लोक आपण तुम्हाला 5 वर्ष दिले होते ना 5 वर्ष राज्य सरकारमध्ये तुमचे इथं मंत्री होते एक सोडून 2 मंत्री या शहराला असताना काय मिळालं सोलापूरला या दोन्ही मंत्र्यांनी पण सांगावं की आमच्या कारकिर्दीत आम्ही हे दिलं। आजवर भले सुषमकुमार शिंदे साहेबांचा उल्लेख असू दे किंवा अधिक काही राजकीय लोकांचा असू दे लोक आवर्जून सांगतात की बाबा ती उजनीची पाईपलाईन पहिली पाईपलाईन आणल्यावर तुम्ही सांगितलं होतं आम्ही दुसरी पाईपलाईन आणलो अजून जी आपली दुहेरी लाईन आहे अशा परिस्थितीत दुहेरी लाईन अडकली आहे की इथून पुढे 4-5 वर्ष ती लाईन होईल का नाही ह्याच्यात शासन काय ती होणार नाही तुम्ही बघितलं असेल आणि ज्या ज्या संस्था चालवल्या ज्या ज्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले सगळ्या गोष्टी झाल्या
पण हे अतिशय उधळमाठाने फिरतात. पण विकासाच्या बाबतीत बोलायचं म्हणलं तर धर्माचं राजकारण आणतात हा आमचा आत्तापर्यंतचा पवित्र आहे. भविष्यात सुद्धा जातीचं राजकारण करून आपल्यामध्ये दंगली लावून पुन्हा हे सत्य देण्याचा प्रयत्न करतील पण लोक सुज्ञ आहेत. सोलापूरकर ह्या सगळ्या गोष्टी जाणून आहेत आणि यांना सत्तेच्या बाहेर काढतील म्हणून मला विश्वास आहे. मोबाईल आता घ्या आणि पुढील महिन्यापासून सुलभ हप्त्याने पैसे भरा. हुमा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूमने आणले ग्राहकांसाठी सबसे सस्ता सेल ऑफर. आता मोबाईल घ्या तेही 0% डाऊन पेमेंट बजाज फायनान्स आणि IDFC फायनान्स वर. ओप्पो, विवो, MI, रिअलमी, आयफोन, नोकिया, लाभा, इंटेक्स, वन प्लस आदी विविध ब्रँडेड कंपनीचे मोबाईल फक्त आणि फक्त हुमा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूम मध्ये. या पहा 0% डाऊन पेमेंट बजाज फायनान्स आणि IDFC फायनान्स वर सबसे सस्ता सेल ऑफर मध्ये आपला ब्रँडेड मोबाईल घ्या आणि पुढच्या महिन्यात सुलभ हप्त्याने पैसे भरा. त्याचबरोबर बोट, रिअलमी, वन प्लस, नॉईज, पोट्रोनिक्स, MI, आर्टिस्ट अशा नामवंत कंपनीचे मोबाईल ऍक्सेसरीज ही उपलब्ध. स्मार्ट टीव्ही वर ही भरघोस सूट. MI, आयफोलकॉन, कोडॅक, सॅमसुई आदी कंपनीच्या स्मार्ट टीव्ही खरेदीवर फ्री इन्स्टॉलेशन. सर्व प्रकारचे डेबिट क्रेडिट कार्ड स्वीकारले जातील. स्मार्ट मोबाईल, स्मार्ट टीव्ही आणि नामवंत कंपनीचे मोबाईल ऍक्सेसरीज मिळण्याचं एकमेव ठिकाण हुमा गिफ्ट मल्टीब्रँड मोबाईल शोरूम, 7 रस्ता, हुमा मेडिकल समोर, सोलापूर.